शिवसेनेचा। माननीय उद्धव साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय नरेंद्र जी खेड़ेकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना एक दोन तीन महिन्यामध्ये आपण पाहिलं की या खरीपाच्या हंगामामध्ये कधी पाऊस झाला कधी झाला नाही, म्हटलं तर झाला आणि म्हटलं तर झालाही नाही। अशा परिस्थितीमध्ये पिकाची परिस्थिती अत्यंत खराब आहे। यावरच अजून आसमानी संकट कोसळलं। सोयाबीन सारख्या जे विदर्भाचं विशेष करून आपल्या जिल्ह्याचं महत्त्वाचं पीक आहे, त्यावर येलो मोझॅक नावाचा आजार पडला आणि आज आपण पाहिलं की संपूर्ण पीक नष्ट झालं। एकरी 3 ते 4 क्विंटल एवढी झडती येऊन आली। झडती तर अत्यंत कमी आली, परंतु ज्यावेळेस पिकाचं उत्पादन कमी होतं त्यावेळेस भाव टिकतात। दुर्दैवाने या ठिकाणी भावही नाही आणि पिकही नाही। 4000 सोयाबीनला क्विंटलला भाव मिळू राहिला। अशाही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे। तरुणांना नोकऱ्या नाही आणि तरीही शासन कंत्राटी पद्धतीनं नोकरी भरतीचा शासनाने एक तुगलकी निर्णय त्या ठिकाणी लादलेला आहे। यावर भर म्हणून आपण पाहतो की खाजगीकरणामध्ये ज्या सरकारी शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, त्या सुद्धा बंद करण्याचा घाट त्यांनी आखला आणि शाळेचं सुद्धा खाजगीकरण त्यांनी करायचं काम केलेलं आहे। मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमधले पैसे सुद्धा आजपर्यंत शेतकऱ्याला मिळाले नाही। मागच्या वर्षीचा पीक विमा सुद्धा शेतकऱ्याला मिळाला नाही। आणि अशाही परिस्थितीमध्ये आपण पाहतो की हे सरकार तोडाफोडीमध्ये मशगूल आहे। मोठमोठे उद्घाटनाच्या नावाखाली काल परवा तुमच्याच भागामध्ये मी पाहिलं की 180 कोटीच्या जाहिराती, 180 कोटीचे विकास कामं म्हणजे काय? जर शेतकरी खऱ्या अर्थानं त्याच्या जर मालाला भाव मिळाला नाही तर मला वाटते हा विकास काही होणार नाही। म्हणून कुठेतरी याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी खामगाव तालुक्याच्या आमचे सर्वच तालुका प्रमुख असतील, युवा सेनेचे पदाधिकारी असतील, महिला असतील, यांनी शासनाचं लक्ष वेधावं म्हणून या ठिकाणी एक अत्यंत चांगलं आयोजन या ठिकाणी केलं। त्याद्वारे आम्ही तहसीलदारांना या आमच्या सगळ्या मागण्या कळवलेल्या आहेत। शासन दरबारी त्वरित त्या मागण्यावर निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे। त्या जर निर्णय लवकर झाला नाही तर निश्चितपणे बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं अतिशय मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन या प्रश्नावर आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही।